भाजपचे दोघे महाराष्ट्र प्रभारी उद्यापासून 2 दिवस मुंबईत असणार आहेत. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उद्या मुंबईत येत आहेत. मुंबईच्या भाजप कोर कमिटीची बैठक ह्या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची चर्चा होणार आहे. अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, महाराष्ट्र कोर कमिटी असेल किंवा मुंबई कोर कमिटी असेल, या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या साठी भाजपनं कंबर कसली असं म्हणावं लागेल? नक्कीच दीपक, आपण पाहू शकतो की महाराष्ट्र भाजपच्या विधानसभेसाठी जे 2 प्रभारी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक अश्विनी वैष्णव आहेत आणि दुसरे प्रभारी जे आहेत ते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आहेत. हे दोघे सुद्धा उद्या भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विविध नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत, महाराष्ट्र भाजपच्या सगळ्या एकूण लोकसभेतील पराभवाचं विश्लेषण करणार आहेत, कुठे भारतीय जनता पक्ष कमी पडला त्याविषयीचं विश्लेषण या सगळ्यामध्ये केलं जाणार आहे. आणि एकंदरीत अंदाज घेऊन उद्यापासून 2 दिवस सातत्याने विधानसभेची तयारी आणि त्या अनुषंगाने सगळ्या बैठका अशा सगळ्या आयोजन करण्यात आलेले आणि लवकरच या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा विधानसभेत किती जागा लढायचा हे देखील निश्चित करून त्यानुसार तयारी सुरू करणार असल्याचं कळतंय. दीपक. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.